नमस्कार मित्रांनो, विघ्नेश भोरे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला एकदम खास आहे. जे आपण वर्षांनी वाट पाहत असतो तो आजचा दिवस आलेला आहे. म्हणजेच की आपला दहीहंडीचा, म्हणजेच तर आजचा आपला दिवस असा आहे की आपण गेल्या वर्षी, माहिती आहे ना, तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल, जे आपले जुने सबस्क्रायबर असेल त्यांना माहिती आहे, मी गेल्या वर्षी शिवशौर्य गोविंद पथकालामध्ये गेलो. तर यावर्षी पण आपण तिकडंच जाणार आहे, कारण की आपल्याकडे मित्र आहेत, ते लोक बोलतात ये. गेल्या वर्षी पण मी गेलो, यावर्षी पण मी चाललो आहे तिकडेच. तर हा व्लॉग खूप मस्त होणार आहे, तर तुम्ही लास्ट एंडिंगपर्यंत बघा. जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवाच तोपर्यंत. तर मी तोपर्यंत भेटतो तुम्हाला डायरेक्ट तिकडंच लाल डोंगरला. तर चला भेटूया डायरेक्ट लाल डोंगरला. 1 hour later. तर मित्रांनो, मी इथं पोहोचलो आणि हे लोक निघालेले मंदिरात जायला. म्हणजे आता मंदिरात सगळ्यात पाया पडणार आणि मग निघणार दहीहंडी खेळायला. तर चला भेटूया पुढं. हा दुकान
A few moments later. मित्रांनो, तुम्ही बघितलं आता आपण हंडी फोडून आलो एरियामधून. तर आता आपण चाललोय चेंबूरला, म्हणजे चेंबूरला पाथरफेकरच्या हंडीला. म्हणजे इकडे आलो आपण कुठे, नवजीवन मध्ये. हा, नवजीवन मध्ये आलो तर तिकडे हंडी कोणतरी फोडलेली. तर लावले तिथे. आता आपण आता आपण जाय चेंबूर स्टेशनला पाथरफेकरकडे. तर आमची मस्ती तुम्हाला दाखवतो रस्त्यावरची. हे आम्ही तिघे अजून अर्धी जण पुढे आहेत आणि अर्धी जण मागे आहेत आणि अर्धी जण त्याच्या मागे आहेत आणि अर्धी जण त्याच्या ट्रक मध्ये आहेत. तुम्हाला दाखवतो फुल मस्ती असते तर A few moments later. तर मित्रांनो, आता आपण झाले आता इकडची हंडी. तर आता इथून जातो कुलवेला. चला One hour later. आणि 10 वर्षापूर्वी आम्ही मुहूर्त मेघ रोवण्याचा प्रयत्न केला. आज यशाची 10 वर्ष पूर्ण. अवतार सगळ्या श्रीकृष्ण आणि त्या सख्या श्रीकृष्णानं कधी मोह आणि माया याच्यामध्ये त्याला अडकताना बघितलं नसला. आणि म्हणून
संतोषजी भगत यांना विनंती असेल आपण प्लीज जय जय याचबरोबर नकद राशी आणि त्याच्यासोबत किंबहुना जवळ जवळ 4 फुटाची एक चमचमती ट्रॉफी आणि ज्याच्या हातात शंख किंवा पांचजन्य आहे शंख आहे असा दुष्टीचा अवतार सर श्री कृष्ण त्याच्यानंतर अनिल शेटकर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सन्माननीय के एन आर मॅनेजिंग डायरेक्टर ओनर पुणे छत्रपती गोविंद पथक नेरूळ या नेरूळकरांनी स्वागत करते त्याचबरोबर जिल्हा परिषदचे अध्यक्ष सन्माननीय अमर म्हात्रे आपलं देखील या ठिकाणी स्वागत करतो तमिळ संघ पिलवली आपलं देखील या ठिकाणी स्वागत उत्तर भारतीय संघाचं देखील या ठिकाणी स्वागत करतोय सेक्टर 16-17 रहिवासी संघ सुनील मोरी आपलं देखील या ठिकाणी स्वागत त्या ठिकाणी लाईव्ह कॅमेरा चालू आहे त्याच्या जरा कॅमेरा बसून जरा बाजूला उभं राहायचं हिरवेनवड सेक्टर 1 चे अध्यक्ष दिलीपजी खारकर आपलं देखील स्वागत त्यानंतर जिल्हा परिषद गव्हाण युवा मोर्चा धीरज ओवळेकर आपलं देखील स्वागत मनोज नाईक आपलं देखील या ठिकाणी स्वागत करतोय मदन पाटील आपलं देखील स्वागत करतोय आणि शिवशौर्य गोविंदा पथक सलामीसाठी शिवशौर्य गोविंदा पथक सलामी देण्यासाठी त्यात झालेले 1, 2, 3, 4, 5 आणि 7 थरांची सलामी शिवशौर्य गोविंदा पथकाने दिली जाऊगाठ काय आवाज अभिनंदन पुढे बोला सन्माननीय सतीश पाटील साहेब यांचं या ठिकाणी सन्मान झालेलं सन्मान करायचं आयोजकांना विनंती करेन मी ते पण सन्माननीय सतीश पाटील साहेब वेळ करून आज इकडे उपस्थित झाले दरवर्षी ते या मंचावरती असतात आणि या ठिकाणी 5 थरांची सलामी देत आहेत श्री शौर्य आपलं शौर्य दाखवतात या ठिकाणी तुमच्या अशी 5 थरांची सलामी दिलेली आहे खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया।